नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी संजीवनी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आम्ही काही दिवसापूर्वी आंबा ह्या फळपिकाचं सघन पद्धतीने लागवड का करावी, त्याचे फायदे आणि तोटे या विषयावरती एक व्हिडिओ दिला होता. त्यावरती आम्हाला बऱ्याचशा कमेंट्स मिळाल्या आणि त्याच्यामध्ये असं विचारण्यात आलं होतं की आंबा या फळबागेची लागवड करताना काय काय काळजी घ्यायला हवी, तर त्याविषयी आम्ही आत्ता सविस्तर माहिती आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. तुम्ही जर आत्ता आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृषी संजीवनी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेतीविषयी शास्त्रशुद्ध माहिती मिळत राहील. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ आंबा लागवडीबद्दल जर आपल्याला आवडला तर कृपया लाईक करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन यायला आम्हाला प्रोत्साहन मिळेल. शेतकरी मित्रांनो, जेव्हा आंबा बागेच्या लागवडीचा प्रश्न येतो तेव्हा ही बहुवार्षिक पीक आहे आणि सुरुवातीचा सर्वात मोठा खर्च जो असतो तो रोपांचा किंवा कलमांचा. जेव्हा आपण पारंपरिक पद्धतीने आंबा लागवड करतो त्यावेळेला बऱ्याचदा आपल्याला असं विचारलं जातं की दोन झाडांमधील किंवा दोन ओळींमधील अंतर किती असावं. पारंपरिक पद्धतीने आंबा लागवडीमध्ये आपल्याला सांगितलं जातं 10x10 मीटर एवढं अंतर असावं दोन झाडांमधील आणि दोन ओळींमधील. त्याप्रमाणे जर लागवड केली तर 100 झाडं प्रति हेक्टरी आपली लागवड होते. पण जर आता आपण पाहत असाल आधुनिक शेती किंवा इस्रायल टेक्निक किंवा जर्मन पद्धतीने जेव्हा लागवड होते तेव्हा सघन पद्धतीने लागवड केली जाते. त्याचप्रमाणे 5x5 मीटरवरती किंवा अगदी 3x1 मीटरवरती सुद्धा लागवड केली जाते. इथे आपण पाहू शकता, इथे केसर आंब्याची बाग आहे आणि हे जे अंतर आहे ते जवळजवळ 3x1 मीटर म्हणजे दोन ओळीतील अंतर 12 फूट आणि दोन झाडातील अंतर हे 4 फूट आहे. अशा पद्धतीने जेव्हा आपण आंबा बागेची लागवड करतो तेव्हा त्याचे काही फायदे आहेत किंवा काही तोटे आहेत त्याची माहिती आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये दिली आहे. वरती आपण लिंक पाहू शकता, त्या लिंकवरती क्लिक करून आपल्याला सघन आंबा बागेचे फायदे व तोटे ह्याची पूर्ण माहिती मिळून जाईल. तर शेतकरी मित्रांनो, दोन आंब्यातील अंतर किती असावं ह्याची जर सविस्तर माहिती आपण घेतली तर झाडाचा सरासरी व्यास हा किती होतो हे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे जेव्हा पारंपरिक पद्धतीने आपण आधी आंबा बाग लागवड करायचो तेव्हा जी झाडं असायची ती मोठी व्हायची, ती बाग 30 ते 35 वर्ष आपण टिकवायचो. त्यामुळे झाडाचा जेव्हा घेर मोठा होतो तेव्हा 10x10 मीटरचं जे अंतर आहे ते परिपूर्ण होतं. पण जसं की आता आपण पाहतो आपल्याला कमी वेळेमध्ये जास्त उत्पन्न घ्यायचं असेल त्याचप्रमाणे आपल्याला झाडाची प्रॉपर छाटणी करून किंवा विरळणी करून चांगल्या प्रतीची फळं जर घ्यायची असतील तर सघन पद्धतीने आंबा बागेची लागवड करणं हे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरतं. त्याचप्रमाणे 3x1 मीटर किंवा अगदी 3x2 मीटर किंवा 3x3 मीटर अशा पद्धतीने सुद्धा आंबा बागेतील दोन झाडांमधील किंवा दोन ओळीतील अंतर ठेवून आपण आंबा बाग ही शास्त्रीय शुद्ध पद्धतीने शेती करून यशस्वी करू शकतो. मित्रांनो, आंबा बागेच्या लागवडीचा तुम्ही विचार करताय पण एक लक्षात ठेवा, जेव्हा सुरुवातीला लागवड होते तेव्हा हा फार खर्चिक विषय होऊन जातो. त्यावेळेला आपण जेव्हा बागेची लागवड करणार आहे त्यावेळेला जी आपण जमीन निवडतो आहे ती कोणत्या प्रकारची असावी हा फार महत्त्वाचा विषय आहे. आपली जमीन जर काळी निचऱ्याची असेल तर काही हरकत नाही आहे. जमीन निचऱ्याची असावी आणि 1 मीटरपर्यंत किंवा त्याच्या खाली मुरूम असेल तरी चालेल, अति उत्तम. जमिनीमध्ये पाण्याचा निचरा चांगला होतो आणि आंब्याच्या बागेल्याचा फायदा होतो. त्याचप्रमाणे बागेची लागवड करण्याआधी माती परीक्षण करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण जमिनीचा सामू किंवा pH हा आपल्याला 6.5 ते 8 पर्यंत असावा. जमिनीमध्ये फॉस्फरसचं प्रमाण जर जास्त प्रमाणात असेल तर त्याचा आंब्याला नक्कीच फायदा होतो. माती परीक्षण जर तुम्ही केलं तर हे सगळ्या जमिनीमधले घटक आहेत ते तुम्हाला कळून जातील आणि तुमचा एक निर्णय पक्का होईल की तुम्हाला आंबा बागेची लागवड ह्या जमिनीत करायची आहे की नाही. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा विषय, बऱ्याच ठिकाणी जेव्हा आंबा बागेची लागवड केली जाते तेव्हा माती परीक्षण आपण न केल्यामुळे आपल्या लक्षात येत नाही की मातीचे घटक कोणते आहेत किंवा मातीमध्ये माण मातीचे प्रमाण किती आहे. आता शेतकरी बंधूंना प्रश्न पडला असेल की माण माती म्हणजे काय. माण माती म्हणजे क्ले सॉइल आपण ज्याला म्हणतो, की जी पिवळट सोनेरी रंगाची माती असते ती जर त्या मातीचं जर प्रमाण आपल्या जमिनीमध्ये जास्त प्रमाणात असेल तर कोणत्याही प्रकारची फळबागे आपल्या जमिनीमध्ये वटू शकत नाही, कारण ह्या ज्या माण मातीचं जे पाणी टिकवून ठेवण्याचं प्रमाण आहे हे चांगलं असतं. पण जेव्हा जमीन सुकी होते जेव्हा ही माती पाणी सोडते आणि ती एवढी कडक होते की त्याच्यामध्ये झाडाची मुळं पेनिट्रेट करू शकत नाही, त्यामुळे तुम्ही बागेची लागवड तर कराल, पहिले 2 ते 3 वर्ष तुम्हाला बाग व्यवस्थित दिसेल, पण त्याच्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की बागेला मोहर येत नाही आहे, बागेची वाढ होत नाही किंवा बागेला फळं लागत नाहीत. त्यामुळे जेव्हा दीर्घकालीन बहुवार्षिक कोणत्याही फळपिकाची लागवड आपण करत असाल तर माती परीक्षण नक्की करून घ्या आणि जमिनीमध्ये असणारे वेगवेगळे घटक तपासून घ्या आणि त्यानंतरच आंबा किंवा इतर फळबाग लागवड ही करायची की नाही याचा निर्णय घ्या. मित्रांनो, फळबाग पिकाची लागवड करायची किंवा आंबा लागवड करायची तर जमीन कशा प्रकारची असावी आणि माती परीक्षण करून घेणं अत्यंत गरजेचं आहे हे आपण पाहिलं. त्याचप्रमाणे बऱ्याच वेळेला पारंपरिक पद्धतीने जेव्हा आपण आंबा लागवड करतो तेव्हा आपल्याला असं सांगितलं जातं की
उन्हाळ्यामध्ये एक बाय एक मीटरचा खड्डा तुम्हाला घ्यायचा आहे, तो तापून द्यायचा आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला लागवड करायची आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने पाहिलं तर ही अत्यंत व्यवस्थित पद्धत आहे की ज्यामध्ये आपण खड्डा करून घ्यायचा आहे, खड्डा मोठा असावा जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला जर जमीन मुरुम असेल तर आपल्याला काळी माती भरता येईल, जर काळी जमीन असेल तर मुरुम भरता येईल, शेणखत वापरता येईल. त्याचप्रमाणे खड्डा तापल्यामुळे नंतर बागेची जेव्हा लागवड होते त्यावेळेला रोगाचं किंवा किडीचं प्रमाण त्यामध्ये कमी राहतं. त्याचप्रमाणे फ्युजारियम विल्ट किंवा इतर करपा किंवा अँथ्रॅक्नोज ह्याचा प्रादुर्भावही कमी राहतो. पण मित्रांनो, जेव्हा आधुनिक पद्धतीने आपण शेती करतो आणि इस्रायल पद्धतीने किंवा जर्मन पद्धतीने आपण सघन आंबा लागवडीचा जेव्हा प्रयास करतो त्यावेळेला जसं तुम्ही इथे पाहाल की 4 फुटावरती हे झाड आहे आणि 4 फुटावरती झाड जेव्हा आपली लागवड होते त्यावेळेला आपण 1 बाय 1 बाय 1 मीटरचा खड्डा घेणं हे आपल्याला इथे अशक्यप्राय आहे. तर अनुभवातून जेव्हा आपण ही सघन आंबा बाग लागवड केली त्यावेळेला आपण ह्यामध्ये पलटीचे म्हणजे नांगराचे 2 तास मारले होते. जेव्हा 2 तास आपण आलटून पालटून पलटीचे दोन्ही साईडला मारतो त्यावेळेला जवळजवळ आम्हाला 1.5 ते 2 फुटाचा खड्डा इथे मिळाला होता आणि त्याच्यानंतर आम्ही मजुराच्या सहाय्याने अजून 1.5 फूट खड्डा खाली घेतला होता म्हणजे जवळजवळ आपल्याला 3 ते 3.5 फुटाचा खड्डा हा तयार झाला होता. फक्त खड्ड्याची जी रुंदी आहे ती आपण 1 मीटर ठेवली नव्हती कारण हे खड्डे फारच जवळ होते, तर ती रुंदी आपण 1.5 ते 2 फुटाची ठेवली होती. तर तुम्ही ह्या बागेची जी वाढ आहे ही बाग आता 21 ते 22 महिन्याची बाग आहे, ह्या बागेची वाढ तुम्ही पाहू शकता. त्याच व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे ती लागवड कधी करावी. जर आपण जमीन तयार करून घेतली किंवा खड्डे एप्रिल मेमध्ये घेतले तर आपली जी लागवड आहे ती लागवड जेव्हा तापमान हे जास्तीत जास्त 30 ते 32 डिग्री सेल्सिअस आणि कमीत कमी 21 ते 22 डिग्री सेल्सिअस म्हणजे जे तापमानातलं व्हेरिएशन आहे ते कमी असेल आणि आर्द्रता 45 ते 50% असेल त्यावेळेला लागवड करायचे. म्हणजे अगदी सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये आंबा बागेची लागवड करायला हरकत नाही आहे कारण त्यावेळेला ढगाळ वातावरण असतं, 1-2 पाऊस होऊन गेलेले असतात, जमिनीची जी वॉटर लेवल असते तीही चांगली असते, हवेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण चांगलं असतं. त्यावेळेला जेव्हा आपण झाडं आपल्या जमिनीमध्ये शिफ्ट करतो किंवा कलमांची लागवड करतो तेव्हा ओपन एन्व्हायरमेंटमध्ये म्हणजे हवामानामध्ये जेव्हा ती झाडं येतात तेव्हा लवकर एकरूप होतात. त्यानंतर मित्रांनो, जेव्हा आपण खड्डे घेतले आणि आपला लागवडीचा जो कालावधी आहे तो आपला ठरला, त्याच्यानंतर जे आपले खड्डे आहेत त्याच्यामध्ये लागवडीच्या वेळेला आपल्याला सुरुवातीला एक काही 2 ते 3 घमेली किंवा 2 ते 3 टप आपण म्हणतो त्याला हा पालापाचोळा टाकून घ्यायचा आहे. तो पालापाचोळा टाकल्यानंतर त्याच्यावरती मिथाईल पॅराथिओन किंवा कार्बारिल किंवा थायमेट ही जी कीटकनाशकं आहेत ह्याची एक ह्याचा एक थर देऊन द्यायचा आहे. त्याच्यावरती आपल्याला कुजलेलं शेणखत 1-2 ते 3 घमेली टाकायचं आहे. आता बरेच वेळेला शेतकरी म्हणतात शेणखत हे फार महाग आहे आणि त्यातून आपल्याला काही खर्चात बचत करता येईल का, तर मी ह्याच्यासाठी तुम्हाला एक सोपा उपाय सांगतो. जर तुमच्याकडे शेणखत कमी असेल तर आपण जे शेणखत आहे ते सुरुवातीला खड्ड्यांमध्ये न टाकता त्याचा शेताच्या बाजूला ढीक करावा. त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा ही एक जैविक बुरशी येते, या ट्रायकोडर्मा बुरशीचं त्यावरती एक आवरण तयार करावं आणि ते मिक्स करून घ्यावं आणि 1 ते 2 आठवड्यानंतर ते शेणखत वापरावं जेणेकरून जर त्या शेणखताचा जो पौष्टिकपणा आहे तो ट्रायकोडर्माने वाढतो, त्याचप्रमाणे नैसर्गिकरित्या जे शेणखतामध्ये किंवा मातीमध्ये जे पॅथोजन आहेत ते ह्या जैविक बुरशीमुळे मारले जातात आणि त्याचा पिकाला फार मोठ्या प्रमाणावरती फायदा होतो. त्यामुळे जेव्हा हे शेणखत आपण वापरतो त्या शेणखताचा पिकाला लवकरात लवकर फायदा होऊन त्यामध्ये असलेलं ह्युमिक ॲसिड हे मुळांना अवेलेबल होऊन जातं आणि पांढऱ्या मुळांची वाढ ही आपल्याला लवकर मिळते. त्याचप्रमाणे मित्रांनो, जेव्हा आपण शेणखत त्याच्यामध्ये वापरलेलं आहे शेणखतावरती आपल्याला वेगळं काय टाकण्याची गरज आहे की आपण शेणखताने खड्डा भरला, पालापाचोळा टाकला, ट्रायकोडर्मा वापरला, काही कीटकनाशकं आणि बुरशीनाशकं वापरली, त्याचबरोबर लिंबोळी पेंड ही वापरायला विसरू नका आणि जर शक्य झालं तर थोडासा सल्फर वापरा. आणि अगदीच बऱ्याच वेळेला शेतकरी मित्रांचा असा कयास होतो की सल्फर नको तर रासायनिक खतं काय वापरायची. शेतकरी भरमसाठ रासायनिक खतं सुरुवातीला लागवडीच्या वेळेस वापरतात. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, झाडं छोटी आहेत, तुम्ही नर्सरीतून घेऊन आलेला आहात, त्याची पांढरी मुळी फुटायला किंवा त्याच्या मुळांची वाढ व्हायला 3 ते 4 महिन्याचा कालावधी जाणार आहे आणि वरून पावसाळ्याचा सीझन असतो, त्यामुळे जर पाऊस पडत असेल तर जमिनीमध्ये जे आपण रासायनिक खतं वापरतो ती पाण्यावाटे निचरा होऊन जातात आणि त्याचा झाडाला काहीही फायदा होत नाही. त्यामुळे सुरुवातीला रासायनिक खतं जास्त प्रमाणात न वापरता अगदी थोडक्यात म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट एवढं रासायनिक खत आणि लिंबोळी पेंड हे जैविक खत एवढ्या 2 गोष्टी जरी आपण वापरल्यात तरी त्याचा फळपिकाला चांगल्यापैकी फायदा होतो. सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये 14% फॉस्फेट येतं
आणि 11% सल्फर येतं. जेव्हा आपण सल्फर जमिनीमध्ये टाकतो त्याचा बुरशीनाशक म्हणून आणि जमिनीमध्ये एक नैसर्गिकरित्या उब तयार करण्यासाठी त्याचा उपयोग होतो आणि त्या वातावरणामध्ये झाडांच्या मुळाची वाढी फार चांगल्या प्रकारे होत. मित्रांनो, जसं आपण आधी पाहिलं की आंबा ह्या पिकाची किंवा कोणत्याही फळपिकाची लागवड ही सप्टेंबर ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये करावी, तर मग तुम्ही म्हणाल हा व्हिडिओ आपण मेमध्ये का दिला. तर सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा आपण ह्याचं पूर्ण नियोजन करतो तेव्हा काही गोष्टी असतात ह्या आपल्याला ॲडव्हान्समध्ये प्लॅन करायला लागतात, जसं की चांगल्या नर्सरीची निवड आणि चांगल्या रोपांची निवड. आपण नर्सरी निवडीबद्दल आणि रोपे घेताना कोणकोणती काळजी घ्यायची ह्याचा एक वेगळा व्हिडिओ दिलेला आहे, त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. त्याचप्रमाणे वरती आपल्याला लिंक फ्लॅश होताना दिसत असेल, तुम्ही त्याची जर सविस्तर माहिती तुम्हाला हवी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. पण अगदी थोडक्यात तुम्हाला सांगतो, जेव्हा आपल्याला नर्सरीची निवड करायची असते तेव्हा आपल्या भागातली नर्सरी निवड करा. जास्त दूरची किंवा बरेच शेतकरी असतात, महाराष्ट्रात लागवड करायची आहे आम्ही रोपं गुजरातवरून आणतो, किंवा आम्हाला परभणीत मराठवाड्यात लागवड करायची पण रोपं आम्ही कोकणातून आणतो, असा विषय करू नका. कारण जी रोपं आपल्या भागामध्ये वाढलेली असतात तीच रोपं आपल्या शेतीशी लवकर एकरूप होतात, त्याच्यामध्ये मर कमी राहते आणि त्याची वाढ चांगली व्हायला मदत होते. तर शेतकरी मित्रांनो, रोपांचं वय किती असावं? रोपांचं वय ते 1 ते 1.5 वर्षापर्यंतचं असावं जर तुम्हाला चांगली बाग हवी असेल. ही बाग जर तुम्ही पाहिली असेल 20 ते 22 महिन्याची बाग आहे, पण जेव्हा आपण ही रोपं आणली तेव्हा ही 14 महिन्याची रोपं होती. जसं ही बाग आपण घाटावरती लावलेली आहे आणि आसपासची सरकारमान्य नर्सरीतूनच ही रोपं आणलेली आहेत. महत्त्वाचा विषय म्हणजे जेव्हा आपण रोपं निवडतो तेव्हा रोपांवरती काही प्रकारचे रोग असतात, काही प्रकारची कीड असते, त्याचीही माहिती आपण सविस्तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तरी घेताना रोपं डिंक्या रोग किंवा त्याच्यावरती कोणतं माल फॉर्मेशन, बंची टॉप किंवा गुच्छा रोग वगैरे तर नाही आहे ना, हे आपल्याला पाहून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे जेव्हा आपण नर्सरीची निवड करतो तेव्हा ती सरकारमान्य का असावी? कारण आपण रोजगार हमी योजनेतून किंवा भाऊसाहेब फुंडकर योजनेतून जेव्हा आपण अनुदानासाठी बाग सरकार दरबारी देतो तेव्हा आपल्याला तिथून येणारं बिल हे महत्त्वाचं ठरतं. मित्रांनो, रोपे तुम्ही नर्सरीतून मे महिन्यामध्ये बुक केली जेणेकरून तुम्हाला ऑगस्ट सप्टेंबरमध्ये चांगल्या प्रकारची रोपे मिळून जातील. जे त्यानंतर वेळ येते ही जेव्हा रोपं आपण आपल्या शेतामध्ये आणतो आणि त्याची ॲक्च्युअल शेतामध्ये जेव्हा लागवड करतो तेव्हा. जेव्हा आपण रोप आणतो त्याची पिशवी काढतो आणि पिशवी काढताना एक लक्षात घ्यायचं आहे की पिशवी जी फाडताना शक्यतो हाताने फाडायचे, जेणेकरून त्याचे रोपाचे जे रूट्स आहे, ज्याची मुळं आहेत, ती तुटणार नाहीत. जेव्हा आपण रोप घेतो आणि त्याची जेव्हा कलमाची जमिनीमध्ये लागवड करतो तेव्हा आपलं एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा हे कोय कलम किंवा जे पाचर कलम आहे हे अशा प्रकारचं असतं. तुम्ही जर पाहिलं कोय कलम तर खालचा रूट स्टॉक जो असतो त्याचा 2 उंचवलेला भाग असतो आणि त्याच्या चिरेमध्ये आपल्याला साईन कांडी लावलेली दिसते आणि हे कलम असतं. तर जेव्हा आपण ह्या कलमाची लागवड करतो तेव्हा ते कलम आहे ते पूर्व पश्चिम दिशेला आपल्याला लावायचं आहे, जेणेकरून खालचा जो रूट स्टॉक आहे त्याचा जो उंचावलेला भाग आहे तो पूर्व पश्चिम येईल. आता तुम्ही असं म्हणाल की पूर्व पश्चिम रूट स्टॉकचा भाग, उंचावलेला भाग आपल्याला का ठेवायचा आहे? कारण जेव्हा सूर्याची किरण डायरेक्ट त्या खोडावरती किंवा कलमावरती पडतात तेव्हा जर हे कलम पूर्णपणे एकरूप नसेल तर ते उखललं जातं, त्याच्यामध्ये रोगाचा प्रादुर्भाव होतो. डिंक्या रोगासारखा प्रादुर्भाव जर झाला तर हे कलम पूर्णपणे सुकून जातं. तेव्हा अगदी शास्त्रीय बाब आहे पण अगदी महत्त्वाची असल्यामुळे ह्या बाबीचा तुम्ही विचार करायला हवा. त्याचप्रमाणे बरेचदा शेतकरी विचारतात की जेव्हा आम्ही रोप लावतो तेव्हा ते रोप किती उंचीचं असावं? तर मित्रांनो, रोपाची उंची जी आहे त्याच्या वयानुसार ठरते. जसं की आपण आधीही म्हणालो, तुम्ही 1 ते 14 महिन्याचं किंवा 1.5 वर्षापर्यंतचं जर रोप आणलं तर 3 ते 3.5 फुटापर्यंत तुम्हाला त्याची उंची मिळणार आहे. तर ते रोप जे आहे ते अगदी एक सरळ खोड असावं ह्याची काळजी तुम्हाला रोप आणताना घ्यायची आहे. त्याचप्रमाणे जेव्हा रोप आपण जमिनीमध्ये सुरुवातीला लागवड करतो त्यावेळेला रोपाच्या बाजूला त्याला आधार असणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही जेव्हा एखादी काठी किंवा कळकाची काठी वगैरे जर रोपाला आधार म्हणून लावत असाल तर एक लक्षात ठेवा, त्या काठीवरती वाळवीचा प्रादुर्भाव हा फार लवकर होणार आहे आणि त्याचं नुकसान तुमच्या रोपावरतीसुद्धा होणार आहे. तेव्हा जेव्हा आपण आधाराला कोणती काठी लावणार आहे ती काठी आधी डांबरामध्ये किंवा टारमध्ये बुडवून घ्यायची 1 ते 1.5 फूट आणि सुकून नंतर ती आपल्या रोपाच्या बाजूला 10 ते 15 सेंटीमीटर दूर एवढ्या अंतरावर आपल्याला ती खोवायची, नंतर त्याला आपलं रोप हे बांधायचं आहे. असं केल्यामुळे वाळवीचा किंवा हुमणीचा प्रादुर्भाव तुमच्या शेतामध्ये होणार नाही आहे आणि तुमचं जे आर्थिक नुकसान होणार आहे ते तुम्हाला टाळता येईल. त्याचप्रमाणे बरेच शेतकरी आम्हाला विचारतात की आंब्याची रोपं तर आम्ही लावली, मग त्याच्यावरती आच्छादन करणं गरजेचं आहे का, ऊन आहे वगैरे वगैरे? तर मित्रांनो, तशी काही गरज नाही आहे. कारण तुम्ही पावसाळ्यात ही रोपांची लागवड करताय, बऱ्यापैकी ढगाळ वातावरण असतं. ढगाळ वातावरण असल्यामुळे अगदी जास्त प्रमाणात सूर्यप्रकाश नसतो. आणि एक लक्षात घ्या, हे छोटं रोप आहे तुम्ही तुमच्या शेतामध्ये आणलं, त्याचं हार्डनिंग होणं गरजेचं आहे, त्याचा स्टडीनेस वाढणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही शेतामध्ये त्याला उघडं ठेवताय कोणत्याही आच्छादनाविना तेव्हा ते लवकर तुमच्या शेताशी आणि वातावरणाशी एकरूप होणार आहे आणि तुम्हाला त्या रोपापासून चांगल्या प्रतीचं एक झाड मिळणार आहे. त्यामुळे
एक्स्ट्रा किंवा अधिकचा खर्च काही करत बसू नका. थोडक्या पैशात आपल्याला कशी चांगली आंब्याची बाग फुलवता येईल हा आपला उद्दिष्ट ठेव. तर मित्रांनो, कलमाची आपल्या शेतामध्ये लागवड हे आपण पाहिलीत. लागवड केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय येतो पाणी व्यवस्थापनाचा. बरेचसे शेतकरी आम्हाला म्हणतात, नाही आमची ड्रीप आहे, आमचं ठिबक आम्ही टाकून ठेवलेलं आहे, आम्ही आंब्याची लागवड झाली की लगेच ठिबक चालू करून ठेवतो. अनुभवातून आलेलं एक छोटंसं ज्ञान आहे, जेव्हा आपण आंब्याची लागवड करतो तेव्हा त्याचे जे खाली पिशवी आहे किंवा त्याची खालची जी माती आहे ती जमिनीशी तुमची एकरूप झालेली नाही आहे. तुम्ही किती वरून माती टाकली तेव्हा जोपर्यंत त्याच्यावरती पूर्णपणे पाणी पडणार नाही आहे किंवा पाण्याचा पूर्ण निचरा होणार नाही तोपर्यंत ती माती जमिनीशी एकरूप होणार नाही. म्हणून हे अत्यंत महत्त्वाचं आहे की आपण जेव्हा सुरुवातीला आंबा बागेची लागवड करू तेव्हा तुम्ही 1 ते 2 वेळा त्याला सोडपाणी द्या, किंवा सोडपाणी देणं शक्य नसेल तर त्याला आळी करून घ्या आणि त्या आळ्यामध्ये पाणी सोडा. बरेच जण आम्हाला सांगतात की जर आळी केली तर त्याच्या मुळाजवळ पाणी जाईल, मग त्याला मुळाला त्रास होईल, त्याचं कलम खराब होईल वगैरे वगैरे. मित्रांनो, मला एक सांगा, जेव्हा नर्सरीमध्ये आपली रोपं असतात तेव्हा त्याच्या मुळाला पाणी लागेल किंवा काय असं काही ठरवलं जातं का? ती पिशवीत असतात, पिशव्या पाण्याने भरल्या जातात, मुळं पाण्यामध्ये असतात किंवा त्याचं खोड पाण्यामध्ये असतं, तसं काही गैरसमज तुम्ही ठेवू नका. सुरुवातीला 1 ते 2 पाणी सोडपाणी द्या, त्याच्यामुळे काय होईल तुमच्या जमिनीची माती आणि कलमाची माती ह्यांचं चांगल्या प्रकारे एकजीवीकरण होईल आणि त्याच्यामुळे तुमच्या रोपाला सफेद मुळी तयार करायला किंवा मूळ फुटायला त्याची मदत होईल आणि रोपं तुमची लवकरात लवकर तुम्हाला फुटवा देतील. त्याचप्रमाणे 1 किंवा 2 पाणी तुम्ही सोडपाणी दिल्यानंतर तुम्ही त्याला ड्रीप टाका. ड्रीप जेव्हा तुम्ही टाकताय तेव्हा 16 ते 20 mm लॅटरल तुम्ही वापरू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला जो ड्रिपर आहे तो त्याचा डिस्चार्ज किती असावा. बरेचसे शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की आम्ही 5 ते 6 लिटर डिस्चार्ज ठेवतो. जर तुमची जमिनीची अवस्था आहे किंवा जमीन मुरूम आहे काळी आहे त्यानुसार हा विषय तुम्ही ठरवायला हरकत नाही आहे. पण जर हलकी जमीन असेल, निचऱ्याची जमीन असेल तर 12 ते 14 लिटर प्रति तास एवढं डिस्चार्जचं आउटलाईन ड्रीप तुम्हाला ठेवायचं आहे. सुरुवातीला 3 ते 4 तास आठवड्यातून 2 वेळा एवढं ड्रीप जर तुम्ही चालवलं आंब्याच्या रोपासाठी तर काही हरकत नाही आहे. 1 ड्रिपर प्रति झाड एवढंच पुरेसं होऊन जातं. कालांतराने जेव्हा आपली बाग मोठी होते, 2 ते 3 वर्षाची जेव्हा आपली बाग होणार आहे तेव्हा तुम्हाला हे ड्रिपर वाढवायचे आहेत. एका झाडाला 2 ड्रिपर असे जर तुम्ही ठेवलेत आणि 3 ते 4 तास जर आठवड्यातून 2 वेळा जर आपण ड्रिपर चालव तर आंब्याला त्या पाण्याचा पुरेपूर उपयोग होतो. सर्वात महत्त्वाचा विषय असा असतो की आंब्याची जी लॅटरल आहे ठिबकची ती आंब्याच्या झाडापासून किती दूर असावी. सुरुवातीला जी तुमची लॅटरल आहे ती आंब्याच्या झाडापासून 5 ते 10 cm दूर ठेवा नवीन लागवडीच्या बागेनंतर. त्याच्यानंतर जेव्हा ही बाग तुमची मोठी होईल 1 ते 1.5 वर्षाची 2 वर्षाची तेव्हाही तुमची जी ड्रिपची लाईन आहे ते झाडापासून काही अंतराने वाढवत जा, जेणेकरून पाणी जमिनीवरती जिथे पडते त्या दिशेने झाडाची मुळंही वाढत जातात आणि जेवढी झाडाची मुळं लांब तेवढी झाडामध्ये मजबूती जास्त आणि तुम्हाला फळाचं प्रमाण आणि फळाची प्रतवारीही चांगली मिळणार आहे. तुम्ही जर इथे पाहिलं असेल तर सगळ्या पायप्या ह्या झाडाच्या खोडाजवळ ठेवलेल्या आहेत, तसं नाही आहे. मध्ये ताक पेरलेला होता, तो ताक आत्ता काढला आहे, त्याच्यामुळे ह्या पायपा वरती घेतलेत. पण ॲक्च्युअलमध्ये ह्या पायपा झाडापासून 1 ते 1.5 फुटावरती आम्ही ठेवतो, कारण बाग आत्ता आपली 20 ते 22 महिन्याची ऑलरेडी झालेली आहे. मित्रांनो, आंब्याची लागवड झाली शेतात आणि तुम्ही पाण्याचं व्यवस्थापन केलेलं आहे, त्याच्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांना आस लागते की झाडं फुटतील कधी. रोज जायचं शेतात, झाडं बघायची, अरे झाडं फुटली नाही, झाडं फुटली नाही. शेतकरी काळजी करायला सुरुवात करतात, आता काय होईल, एवढा खर्च तर केलेला आहे. माझी सर्वांना विनंती आहे की जेव्हा नवीन आंब्याची बाग आपण लावतो तेव्हा जर सगळं व्यवस्थित असेल तर 2 ते 3 महिने लागतात आंब्याच्या बागेला नवीन फुटवा निघायला. आणि जर तुम्ही तुमची जी रोपवाटिका आहे ती दूरची असेल किंवा ती कोणत्या तरी वेगळ्या वातावरणात वाढलेली जर रोपं असतील आणि ती जर तुम्ही आणली असेल तर अगदी 4 ते 5 महिन्याचा कालावधीसुद्धा जातो आंब्याच्या बागेला किंवा नवीन लागवडीला नवीन फूट निघायला. तर मित्रांनो, ह्याची काळजी करू नका, थोडी वाट पहा. तुम्ही जर व्यवस्थित आंब्याच्या बागेची लागवड केलेली आहे किंवा कलमांची लागवड केलेली आहे शास्त्रशुद्ध पद्धतीने तर 2 ते 3 महिन्यात किंवा अगदी 4 महिन्यापर्यंत तुम्हाला त्या बागेचा चांगला फुटवा मिळेल. त्यासाठी अगदी काही फवारणी वगैरे करण्याची गरज आहे का? तर आपण जर खतं व्यवस्थित वापरलेत, पाण्याचं नियोजन व्यवस्थित केलं आहे तर अगदी खत फवारणी वगैरेची गरज नाही आहे. पण तरीही अगदी जर तुम्हाला वाटत असेल तर लागवडीनंतर 30 ते 45 दिवसानंतर तुम्ही त्या झाडावरती नत्र, नॅप्थॅलिक ॲसेटिक ॲसिड आणि ह्युमिक ॲसिड ह्याची मिक्स एक फवारणी घेऊ शकता. ह्याच्यामुळे झाडांना नॅप्थॅलिक ॲसेटिक ॲसिडमुळे झाडांना फुटवा काढण्यास मदत होते. जर एखादं झाड तुमचं डॉर्मन्सीमध्ये असेल तर त्याचाही फुटवा लवकर निघतो आणि बागेची एका वेळेला फूट निघायला तुम्हाला ह्याच्यामुळे मदत होईल. मित्रांनो, आंबा ह्या पिकाची लागवड करण्यासाठी जमिनीपासून
ते माती परीक्षण, त्याच्यानंतर खड्डे कसे घ्यावेत, पाणी व्यवस्थापन कसं करावं याची परिपूर्ण माहिती आपण पाहिलीत. आपल्याला अजून काही माहिती हवी असेल तर कृपया कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी टेक्निकल आणि शास्त्रशुद्ध पद्धतीची माहिती आम्ही वेळोवेळी घेऊन येत असतो, जेणेकरून शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल. तुम्हाला जर अशी माहिती आवडली तर कृषी संजीवनी या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.